भाजपनं अखेर भूमिपुत्राला डावललं. आमदार पडळकर यांना जतची उमेदवारी जाहीर. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. जत विधानसभा मतदारसंघात भाजप अंतर्गत भूमिपुत्र की आयात उमेदवार असा उभा संघर्ष सुरू असतानाच भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं जतमध्ये आमदार विक्रमसिंह सावंत विरुद्ध आमदार गोपीचंद पडळकर अशी दुरंगी लढत होणार हे निश्चित झालं असून स्थानिक भाजप नेत्याकडून बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जाते. बंडखोरी झालीच तर जतमध्ये तिरंगी लढत होणार आहे. पक्षश्रेष्ठींनी जतमधील स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून आमदार पडळकर यांना उमेदवारी दिली आहे. आमदार गोपीचंद पडळकर हे मोठ्या फरकानं विजयी होणार असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पार्टी आहे हे पुन्हा एकदा आज सिद्ध झालेलं आहे. मी कुठल्याही राजघराण्यातला मुलगा नसताना माझे वडील ना आमदार ना खासदार ना माजी मंत्री ना माझ्याकडं साखर कारखाना ना सुतगिरणी ना दूध संघ ना जिल्हा बँक, एक सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला भारतीय जनता पार्टीनं आज जत सारख्या एका मोठ्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे. माननीय देवाभाऊ माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. ज्यांना कुणाला राजकारण करायचं त्यांना करू द्या, परंतु मला जत तालुक्याचा दुष्काळांचा कलंक हा कृष्णाबाईच्या पाण्यानं पुसून काढायचा आहे. जत तालुक्यामध्ये MIDC करून महाराष्ट्राची उद्योग राजधानी जत तालुक्याला करायची आहे. महात्मा बसवेश्वर आणि बिरोबाचा कपाळावरचा आडवा बसमाने भंडारा हा मला जपायचा आहे. ज्यांना कुणाला राजकारण करायचं आहे, माझ्यावरती टीका टिप्पणी करायची आहे, मला विरोध करायचा आहे, त्यांना खुशाल करू द्या, मला त्या गोष्टीमध्ये पडायचं नाही. जत तालुक्यामध्ये परिवर्तन हे 100% निश्चित आहे आणि ते परिवर्तन करण्यासाठी मी मैदानामध्ये उतरलोय. जय भीम, जय मल्हार, जय भारत, जय भाजपा.